तेरी दूसरा भी पोजीशन में नहीं निर्णय घेतल्यानंतर मला आपल्यामार्फत जे टुरिस्ट त्या ठिकाणी येतात त्यांना विनंती करायची की 144 कलम हे लागू करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं त्या भागामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दहशतग्रस्त जो भाग आहे त्याला कुंपण घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24/7 पोलिसांचा पारा तिथे असणार आहे आणि प्रवेशबंदीचे बोर्ड देखील आम्ही लावणार आहोत. त्याच्यामुळं मला विनंती करायची आहे सगळ्यांना की जे कोण तिथं ही दुर्घटना झाली कशी झाली म्हणून बघायला येतील किंवा तिथे ट्रॅकिंगसाठी शनिवार रविवारी काही लोक येतात त्यांना मला विनंती करायची की तुम्ही धाडस करू नका. 144 कलम हे लागू करण्यात आलेलं आहे. 23 जुलै निर्णय घेतल्यानंतर मला आपल्यामार्फत जे टुरिस्ट त्या ठिकाणी येतात त्यांना विनंती करायची आहे की 144 कलम हे लागू करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं त्या भागामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दहशतग्रस्त जो भाग आहे त्याला कुंपण घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24/7 पोलिसांचा पारा तिथे असणार आहे आणि प्रवेशबंदीचे बोर्ड देखील आम्ही लावणार आहोत. त्याच्यामुळं मला विनंती करायची आहे सगळ्यांना की जे कोण तिथं ही दुर्घटना झाली कशी झाली म्हणून बघायला येतील किंवा तिथे ट्रॅकिंगसाठी शनिवार रविवारी काही लोक येतात त्यांना मला विनंती करायची की तुम्ही धाडस करू नका. 144 कलम पासून म्हणजे आज 23 जुलै 5:30 नंतर आपण रेस्क्यू ऑपरेशन थांबवणार आहोत. NGO जे काम करतात ते देखील आपण थांबवणार आहोत. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1100 लोक मला असं वाटतं 1100 लोक हे NDRF बरोबर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होती. स्थानिकांनी जी मदत केलेली आहे प्रशासनाला त्यांना देखील मी धन्यवाद देतो. त्यांनी देखील त्या दिवशी रात्री 12:30 वाजल्यापासून ज्या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य केलं NDRFला सहकार्य केलं त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. ही दुर्दैवी घटना आहे, अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी जी काही प्रिकॉशन घ्यावी लागेल ती प्रशासन आणि शासन भविष्यामध्ये नक्की घेईल. थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मला आपल्यामार्फत जे टुरिस्ट त्या ठिकाणी येतात त्यांना विनंती करायची आहे की 144 कलम हे लागू करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं त्या भागामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दहशतग्रस्त जो भाग आहे त्याला कुंपण घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24/7 पोलिसांचा पारा तिथे असणार आहे आणि प्रवेशबंदीचे बोर्ड देखील आम्ही लावणार आहोत. त्याच्यामुळं मला विनंती करायची आहे सगळ्यांना की जे कोण तिथं ही दुर्घटना झाली कशी झाली म्हणून बघायला येतील किंवा तिथे ट्रॅकिंगसाठी शनिवार रविवारी काही लोक येतात त्यांना मला विनंती करायची की तुम्ही धाडस करू नका. 144 कलम हे लागू करण्यात आले.